आरबीआयने 2000 नोट बंद करण्याचा निर्णय सध्या घेतलेला आहे आणि नोटा बदलण्यासाठी काही कालावधी जो आहे तो दिलेला आहे। खरं तर सर्वसामान्यांना यासाठी काय वाटतंय मला सांगा, काय तुम्ही 2000 नोट सध्या आता बंद करण्यात येत आहेत आणि काही कालावधी दिलेला आहे, तुम्ही काय सांगाल? वास्तविक आता 2000 नोट जेव्हा चलनात आलेली आहे तेव्हापासून ही नोट फारच कमी वेगळ्यापुरती चलनामध्ये दिसून आली आणि सर्वसामान्यांचा या 2000 नोटीच्या संदर्भात कुठे कुठे प्रश्नच येत नाही, कारण गोरगरिबांकडे ही नोटच आली नाही आहे। नेमकी आता नोट जेव्हा चलनात आली तेव्हापासून गायब कुठं झाली, कोणाकडे आहे, हा प्रश्न आहे। आणि सरकारनं आता अशा वेळेस नोटबंदीचा विचार केलेला आहे। वास्तविक हे पहिलेपासून सुरुवात होती की 2000 नोटसुद्धा कुठंतरी कधीतरी बंद होईल असं सर्वसामान्यांना वाटत होतं, म्हणून ते नोटच बाहेर आली नाही। आता नेमकी नोट कुठं आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ज्याच्याकडे नोट आहे ते वास्तविक आता तो काळा पैसाच म्हणून पकडला जाईल खऱ्या अर्थाने। सर्वसामान्यांनी 2000 नोटचं जो आहे तो बदलण्याचा आता काही कालावधी दिलेला आहे, तुम्ही काय सांगाल? मुळात पाहिलं ही जे नोटबंदी आहे हीच फसवी आहे, कारण हे जे नोटा निर्माण केले ह्या मोजक्या खोकेवाल्यासाठी केलेलं आहे। कारण सर्वसामान्य आता मीच स्वतः माझं सांगतो, 1 वर्षापासून माझ्याकडेच 2000 नोट मी पाहिली नाही, म्हणजे नेमक्या नोटा केल्या कुठं? ज्या म्हणजे नोटा बदलीचा निर्णय हा नेमका त्यांचे जे ब्लॅक मनी आहे हा व्हाईट करण्यासाठी यांनी हे नोटबंदी आता जो निर्णय घेतला हा यासाठीच निर्णय घेतलेला आहे। काही काय सांगाल तुम्ही 2000 नोट आता सध्या आता RBI बंद करणार आहेत, काय सांगाल तुम्ही? आता 2000 नोट तर आज 2 वर्षापासून बघितलीच नाही सर, तर ती 2000 नोट गेली कुठे? आणि हे मध्यंतरी पण यांनी काळा पैसा म्हणूनच वापरलेला आहे आणि ती 2000 नोट पण आम्हाला हे समजूनच नाही राहिलं की हे वेळेवरच बंद करतात, वेळेवरच हे करतात, हा काय प्रकार चालू आहे हेच समजत नाही। सर्वसामान्यांना आता नोट बदलण्यासाठी काही कालावधी देण्यात येणार आहे, तुम्हाला काही फटका बसतोय का? अरे माझ्या आपल्यासारख्यांना तर नाही बसत, पण मध्यम जो वर्ग आहे त्यांना आणि मोठ्या लोकांना खूप काही त्रास होण्याची हेच नाही आहे, शक्यच नाही आहे। कॅमेरा पर्सन प्रज्योत सर, छगन जाधव, जय महाराष्ट्र, अमरावती।